राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने समस्त महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे कलानगर चौकात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 1000 पत्र पाठवून त्यात राज्यपाल हटवण्याची मागणी करण्यात आली. मध्य नाशिक विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अंबादास खैरे व शहर सरचिटणीस संजय खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली. याबाबत नाशिक विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अधिक माहिती दिली. जे 2-3 दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल कोश्यारी महामहिम कोश्यारी साहेब यांनी जे आपले महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे वक्तव्य केलं होतं गुरुशिष्यांविषयी, ज्या माणसांना जो महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांच्या आराध्य दैवताविषयी जर माहिती नसेल तर अशा राज्यपालांना अजिबात नैतिक अधिकार नाही राज्यपालाच्या खुर्चीवर बसण्याचा. त्यामुळं आम्ही राष्ट्रपतींकडे एक मागणी केलेली आहे पत्राद्वारे की राज्यपालांना त्वरित हटवावे व असं जर नाही झालं तर राष्ट्रवादी व काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केलं. आम्ही सर्व विभागामधनं जवळपास 1000 मिळून 6-8 हजार पत्र आम्ही सर्व नाशिक शहरामधनं पाठवलेले आहे की राज्यपालांना हटवलं पाहिजे. मध्य विधानसभा अध्यक्ष जय कोतवाल, संतोष कमोद, डॉक्टर संदीप चव्हाण, योगेश दिवे, राजेंद्र भोसले, नईम शेख, ऐश्वर्या गायकवाड, संदीप चावला, मिलिंद सोलंकी, प्रकाश माळी, बाळू फसाटे, विशाल डोके, निलेश खोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. मध्य विधानसभा उपाध्यक्ष संतोष गोवर्धने यांनी संयोजन केले. यांच्यासाठी रोहन दानी, नाशिक.